आत्ताची अपडेट अशी आहे की तिला आता आपण न्यायला लावलं डॉक्टरकडे, आणि डॉक्टरकडे नेऊन तिला पहिले आपण त्या दाताचं निवारण करू, उलट्या वगैरे होत आहेत जसं मी सांगितलं तुम्हाला ब्लॉगमध्ये, पण पहिले दाताचं काम करणं महत्त्वाचं आहे जास्त. बाहेर आली तू फिरायला लागली काय? डॉक्टरने दोन दोन इंजेक्शन दिले, तिथे चक्कर घ्यायला लागली, तो बोलतो ये ना झोप यायला लागली, म्हणून त्याने दिलं पाठवून परत अर्धाच काम करून दाताच. काही समजत नाही तिला. आता बोलते घरी जाता, घरी नाही जात, घरी जायला पाहिजे ना. आमच्या मागे लागली, मागे लागली इच्छाला नाही. तिला काय बाहेर फिरायचं म्हणून डोळे बघू कशी झोप यायला लागली. हा मग तेच तो बोलत होता. आता थोडं थोडं असर ते इंजेक्शनचं होणार आता एक तास भर हळूहळू होता ना. काय सांगायचं अशा माणसानं, हे असे हट्टी लोक असतात ना, त्याच्यामुळे असं होते हट्टी लोक. आणि घरी तर आक्रोश केला होता उलट्या करून काय काय करून. घरी तर आक्रोश केला होता. चांगले बाहेर काय झालं की न्या मग उचलून पाठीवर टाकून नेलं. डॉक्टर बोलतात, डॉक्टरांच्या समोर बोलते शूट घ्या ना ब्लॉगसाठी. बोलते काय कसलं? मग सांगते ती की युट्यूबला मी टाकते व्हिडिओ, माझे सबस्क्रायबर बघतील. अरे बोल दाखवते डॉक्टर लागला हसायला. बोलतो अरे बापरे, म्हणजे लाईक्स येतील, कमेंट्स येतील, भरपूर लोक बघतील म्हणून टाका. खरं आपण आलो स्टेशनला, हिला सांगत होतो येऊ नको येऊ नको. आता लागली उलट्या करायला गाडीमध्ये, मग आजपासून 10 वेळा गाडी थांबवली असेल. तिला तेव्हाच सांगत होतो अगं घरी जा, तिथे यायच्या नशेमध्ये होती, त्याच्यामुळे तिला काय बरं वाटत होत. आता गाडीत लागली उलट्या करायला, असं आहे झाली आलात खराब परत. म्हणून माणूस सांगते की ऐकायचं सुरभी, हा तुझ्या भल्यासाठी आम्ही सांगत होतो ना. तिची तब्येत झाली आहे खराब, तिला पटापट घरी न्यायला लागेल. कारण की काय आहे, त्याने डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं होतं त्याचं जवळजवळ आता एक तास झाला असेल आपल्याला. तर आता एक तास होऊन गेलेला आहे आणि हिला आता परत उलट्या झाल्यात. तिला ते शेकवायला पण लागेल आणि काय खायला पण द्यावं लागेल, नाही तर ही अशीच उलट्या करत राहील. चला घरी जाऊन तुम्हाला भेटतो, पटापट घरी पोचूया. बरं आम्ही पोचलो घरी आणि आता तिचा ते उलट्याचा कार्यक्रम चालूच आहे. इथे उलट्या करते उलट्या करते, तिला काहीतरी खालून फळं बिळं आणायला लागतील. बघतो ग्लुकॉन डी वगैरे घेऊन येतो, कारण की कसं तिने काय खाल्लं पिलेलं नाही, त्यामुळे लवकरात लवकर खाली जाऊन घेऊन येतो तिच्यासाठी. खाली होतो पण माझ्या हातात वजन होतं. आपले इथे चेअर आणले, ते चेअर इथे ठेवले, इथे टॉयलेट चेअर, म्हणजे त्याच्यावर बसेल ती. आपल्या इथे इंडियन जी स्टाईल आहे, इंडियन स्टाईल असल्यामुळे तिला खाली बसल्यावर त्रास होतो, असं आहे. आंघोळीला पण चेअरवरच बसते ती. चल जातो खाली पटकन काहीतरी घेऊन येतो तिला फळं म्हणजे खाईन काय. तिला आता खाली गेलो मी, खाली गेलो आणि तिच्यासाठी फळं वगैरे आणली. आता सीताफळ तिला खायला दिले, सीताफळ ती खाते. मग अशी उलटे गेले, बाकी पेर वगैरे आणले, सफरचंद आणले. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तिला खाली नाही बघ, टॉयलेट सीट आणली आहे तिला, चेअर डायरेक्ट त्याच्यावर बसता येईल तिला. म्हणजे खाली इंडियन स्टाईलमध्ये तिला खाली बसायला नको, वरच ती बसेल तिथे.
आणि ती सीट ते ॲडजस्टमेंट वगैरे होते. ह्या पण इकडे सीताफळ खात आहेत बघू चला. हां त्याचा ही जी तुम्ही टॉयलेट सीट बघताय ना ही ॲक्च्युली हिची दीदी आहे ना. मग अशी बघा आपल्यासोबत होती ब्लॉगमध्ये, त्या दीदीने तिला दिली आहे. दीदी कशासाठी ते तिला त्रास होतो आहे मग आता तो त्रास नको व्हायला म्हणून तिने आता कशी आहे तब्येत आता तुम्ही नाही नाही म्हणता. मगाशी तुम्ही लोकांनी बघितलं असेल ब्लॉग मध्ये आम्हाला जबरदस्ती करून ती बोलते चला 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 आणि मग लागली गाडीत नंतर उलट्या करायला. तिला सांगत होतो घरी ये घरी ये घरी ये कुठे ऐकते. आता फळ आणले तिला फळ खायला पेर गोड नसत ते पेर गोड नसत खा जाऊ दे. थोडंफार पोटाला आधार काहीतरी लागावं हलकं फुलकं म्हणून मी फळं आणली हलकं फुलकं खायला म्हणून. कारण तिने दिवसभर सकाळपासून काहीच खाल्लं नाही आणि एक तर फ्राईड राईस बनवून ठेवलाय आणि राईस तिला नाही खायचंय. अरे पण त्या भाकरी कशा खाशील तिचा दातच दुखतोय. तिचा मेन प्रॉब्लेमच तो आहे दाताचा. दात दुखतो म्हणून चक्कर येते डोकं दुखतं मग ते खात नाही म्हणून उलट्या होतात. मेन गोष्ट ही आहे की तू खाल्लंच नाही सकाळपासून म्हणून तुला उलट्या झाल्यात. कारण माहिती आहे का तुला काय झालंय कारण तू सकाळपासून काय खाल्लंच नाही आणि मी कामावरती. मग आता समजा मी कामावरून येताना मला ॲक्च्युली माझं चुकलं की फळं घेऊन यायला पाहिजे होती मला माहिती. तिने सांगितलं नाही ना मला की माझी तब्येत अजून पण खराबच आहे. मला असं वाटलं थोड्या वेळात झाली असेल बरी पण कसला काय फोन नाही काय नाही असं बरी नाही म्हणून सांगितलं असतं तर फळं घेऊन आलं असतो. आता शेवटी आत्ता आणली फळं जाऊन खाली सगळं काम निपटून सगळं बाहेर जाऊन वगैरे. दीदी पण तिची आलेली त्यांना स्टेशनला वगैरे सोडलं आणि मग आम्ही रिटर्न आलो. पण येताना हा सगळा प्रकार. ठीक आहे मग आजचा ब्लॉग आपण काय करूया इथेच थांबूया. बघूया उद्या काहीची परिस्थिती आहे काय नाही ते. तोपर्यंत तुम्ही सगळी लोकं सुखी राहा समाधानी राहा स्वस्थ राहा मस्त राहा चांगले राहा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.